मंगळवार रोजी जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. अशा त्या पावसामुळे भिवापूर तालुक्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातून घराकडे निघालेली शेतकऱ्याची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यात बैलजोडीचा मृत्यू झालाय. तुळशीदास आंभोरे राहणार मालेवाडा असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. शेतकऱ्याने शेतातील कामे आटोपल्यानंतर बैलजोडी घराकडे जाण्यासाठी सोडून दिल्या. बैलजोड्या नदीच्या पाण्यातून पोहत बाहेर पडत असतानाच आंभोरे यांची बैलजोडी एकमेकांना बांधून असल्यामुळे तुडुंब भरलेल्या नदीपात्रातून त्यांना बाहेर पडणे कठीण झाले. यातील एक बैल नदीपात्रात मृत्यूमुखी पडला तर दुसरा नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. या घटनेत पीडित शेतकऱ्याचे अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात अशी दुर्दैवी घटना घडल्याने शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, भिवापूर. दत्तकृपा लॉन नवीन स्वरूपात जनतेच्या सेवेकरिता 3000 लोकांची क्षमता असलेला परिसरातील एकमेव असा सुसज्ज लॉन म्हणजे दत्तकृपा लॉन आता नवीन स्वरूपात जनतेच्या सेवेत हजर आहे. पार्किंगची अशी स्वतंत्र व्यवस्था, साऊंड, कॅटरर्स इत्यादी सर्व एकाच ठिकाणी. लग्न, वाढदिवस, पार्टी करिता एकमेव उत्तम स्थान दत्तकृपा लॉन. संपर्क क्रमांक रोशन पाटील 9921419214, पलाश पाटील 7709631919.